आता मोठी बातमी समोर येते. प्रकाश आंबेडकर मग या बैठकीला पोहोचल्याची माहिती आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट, प्रकाश आंबेडकर जे मधूनच माघारी फिरलेले होते ते आता मग याच्या बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती समोर येते. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट, मग याची खलबता आता सुरू होणार असं दिसतंय. मग याची बैठक 12 वाजता होणार होती पण 1 वाजून गेला तरी सुद्धा बैठकीला सुरुवात झाली नव्हती आणि हे सर्व नेते प्रकाश आंबेडकरांचीच वाट बघत होते का असा सवाल उपस्थित होत असताना आता स्वतः वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि मवियाचं काय ठरणार याकडे लक्ष आहे. यानंतर जाऊयात आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील काय सांगाल, ज्यांची सगळेजण वाट बघत होते ते प्रकाश आंबेडकर हे मवियाच्या बैठकीसाठी पोहोचल्याचं कळत आहे. 4 सीझन्स हॉटेलमध्ये ते पोहोचलेले आहेत. सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच फरा, मव्याचे सर्वच नेते 4 सीझन हॉटेलमध्ये दाखल झाले. मागील काही तासांपासून, 1 तासांपासून खरं तर प्रकाश आंबेडकर यांची वाट बघत होते सर्व नेते. प्रकाश आंबेडकर अखेर या 4 सीझन हॉटेलमध्ये दाखल झालेले आणि आता महाविकास आघाडीच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झाली असल्याची माहिती समोर येते. महाविकास आघाडीच्या आता या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरती अंतिम चर्चा आज होईल. खरं तर सर्व या जागेमध्ये खलबत होऊन आज कुठेतरी अंतिम निर्णय जागा वाटपाचा होण्याची शक्यता आहे. प्रमुख जागा वाटप झाल्यानंतर आज कुठेतरी पहिली यादी सुद्धा महाविकास आघाडीकडून सुद्धा समोर येऊ शकते. ज्या जागांवरती पेच निर्माण झाला होता अशा जागांवरती महाविकास आघाडीमधले जे सर्व वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत ते बैठकीला बसलेले आहेत आणि या सर्व बैठकीमधूनच खरं तर मोठा निर्णय सुद्धा महाविकास आघाडी संदर्भात समोर येऊ शकतो. आणि वंचितच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं, वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतात यामध्ये हे खरं तर महत्वाचं होतं. आणि आता प्रकाश आंबेडकर या बैठकीला दाखल झाले असल्यामुळे प्रकाश आंबेडकर त्यांची बाजू मांडतील. तसेच या 2 जागांची चर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला देण्याची संधी. अगदी बरोबर आहे स्वप्नील. आता नेमकं काय होतं आणि वंचितची मागणी काय आहे ती पूर्ण होते का ते बघावं लागेल, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा BKC मध्ये पोहोचलेले आहेत. इंडियन ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेसाठी ते हजेरी लावत आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये आहेत. काल त्यांचा महाराष्ट्रातील ठिकठिकाणी दौरा झाला आहे, सभा झाला आणि त्यानंतर ते तिथं आता मुंबईमधील इंडियन ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेसाठी ते पोहोचले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.